आता माझ्याबरोबर आहे रायगडला जेव्हा जाग येते या नाटकातील दिग्दर्शक, चला तर आम्ही त्यांच्याशी बोलूया. हॅलो सर. सर, तुमचं आम्हाला नाव सांगा. माझं नाव अनिल मनोहर आसुलकर. सर, या नाटकाविषयी आम्हाला काहीतरी सांगा. नाटकाविषयी म्हणजे हे ऐतिहासिक नाटक आहे, पण ते कौटुंबिक असल्याकारणाने ते सामाजिकच म्हटलं जातं. ते कारण घरातला विषय आहे हा, शिवाजी संभाजीचा, त्यामुळे सामाजिक म्हणूनच आम्ही ते नाटक हे करतो. या नाटकात सर एकूण किती पात्र आहे? तरी पण एकूण 6 पात्र आहेत. आणि सर काय संदेश देतो समाजाला?
समाजाला एवढा संदेश देतो की हे नाटक बघून जसं आमच्या घरामध्ये सुद्धा असं वातावरण होतं तसंच यांच्या फॅमिलीमध्ये पण असंच आहे. त्यामुळे हा संदेश लोकांनी घ्यायचा की आमच्या प्रॉपर्टीमध्ये कसं हे भांडण होतं तसंच यांचं आहे ते. तर तुम्ही आणखी कुठल्या याच्याबद्दल नाटक दिग्दर्शित केलेली आहे? तशी नाटकं आम्ही पुष्कळ केलेली आहेत. मत्स्यगंधा, ययाती देवानी, कधीतरी कोठेतरी. सर, त्यांचे प्रयोग गोव्यातच झालेले आहेत की गोव्या गोव्यात झालेले आहेत, कोल्हापुरामध्ये झालेले आहेत, सांगलीमध्ये झालेले आहेत, आणखी रत्नागिरी. आणि हा तुम्हाला माहीतच असेल प्रेक्षकांचा प्रतिसाद जास्तसा मिळत नाही आहे स्पर्धेला, कारण कमी लोक येतात प्रेक्षक त्यांच्याबद्दल तुम्हाला. पण मला असं वाटतं की हे ऐतिहासिक नाटक असल्याकारणाने लोकांना जास्त रायगडाची जास्त आवड आहे, त्यामुळे आज लोक खूप आम्हाला प्रतिसाद देणार आहे असं आम्हाला तरी वाटतं. आणि सर, हे पूर्ण नाटक जेव्हा तुम्ही दिग्दर्शित करत होता तेव्हा तुमचा सपोर्ट कसा लाभला यांचा? खरं तर सपोर्ट चांगला लागला आहे आणि हे दिग्दर्शक करताना मला एवढा आनंद होतो की मी दुसऱ्यांना शिकवताना जो काय आनंद घेतो यापेक्षा आणखी आनंद मला कुठलाच नाही. शोधासाठी रवाना झालेले परतले का? हो होय, परतलेच म्हणायचे. जवळपास ते परतले. कुठं कुठं शोध घेतला त्यांनी राजांचा? कुठं म्हणून काय पुसतात राणी साहेब, महाड पर्यंत जाऊन शोध घेतला, मंदिरात उडवली, जंगलात उडवली, भीम भरल्या, गुहा तपासल्या, बरोबर हे सारं लपून शोधून पुन्हा मोठ्यानं कुठं बघा करायची सोय नाही. युवराजांच्या बद्दल बोलत आहात तुम्ही, दिमाग तळ्यावर ठेवून भाषा करीत आहात.